काम सध्या सुरू आहे त्याचा एक रिव्ह्यू घेतला आणि त्या रिव्ह्यूमध्ये आम्ही गडकरी साहेबांना हे समजून सांगितलं की साहेब तुम्ही अहमदनगरला एक फुल फ्लायओव्हर देतं, नाशिकला दिलं, पुण्याला दिलं, नागपूरमध्ये तर किती केलं, फक्त औरंगाबादचं जेव्हा हे इश्यू होतं मग का आम्हाला असं छोटे छोटे लहान लहान आम्हाला फ्लायओव्हर देते, एक मोठा फ्लायओव्हर आम्हाला का देत नाही? मग मी प्रत्यक्ष त्यांना समजावून सांगितलं की साहेब हे जे आपणने पहिले आम्हाला विश्वास दिलं होतं की आम्ही 300 कोटी रुपये देणार, ते फक्त 70 कोटी दिले आणि 70 कोटीमध्येही काय करायचं आहे ते एक फ्लायओव्हर बांधायचे आहे ते एअरपोर्टच्या समोर. आता मी ते एअरपोर्टच्या समोरचा जे फ्लायओव्हर आहे त्याचा विरोध केला होतो, त्याचं कारण हे आहे की आपण ते फ्लायओव्हर बांधलं मग जालना रोडला आपल्याला ट्रॅव्हल करायचं असेल तर एक हॉपिंग फ्लाईट असणार आहे की आपल्याला 4 फ्लायओव्हर असतील, वर जायचं खाली यायचं मग पुन्हा वर जायचं. मग आम्ही त्यांना हे विनंती केली की साहेब आम्हाला एक फुल फ्लायओव्हर का देत नाही, त्यांनी ते मान्य केलं, त्यांनी ते एअरपोर्टच्या समोरच्या जे फ्लायओव्हर आहे ते कॅन्सल करण्याचा आदेश दिला आणि त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना हे सांगितलं की आपण एक फुल फ्लायओव्हर औरंगाबादसाठी जालना रोडसाठी आपण तयार करू. मग काही अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की ऑलरेडी 3 एक्झिस्टिंग फ्लायओव्हर्स आहे ते शक्य नाही. मग नितीन गडकरी साहेब जे खूप एक्सपर्ट आहे आता त्या या फील्डमध्ये तर त्यांनी त्यांना समजावून सांगितलं की नाही हे शक्य आहे आपण करू शकतो. मग त्यांनी हे सांगितलं की आपण एक विशेष एजन्सी जे एक्सपर्ट एजन्सी आहे त्याला आपण औरंगाबादला पाठवू आणि ते आपला एक डिटेल टेक्निकल स्टडी तयार करते आणि त्या टेक्निकल स्टडीप्रमाणे आपण एअरपोर्ट पासून जे फ्लायओव्हर सुरू होतील ते आपण प्रिंट्रॉवल पर्यंत कसा घेता येईल त्याची एक स्टडी करू. आणि त्यांनी सांगितलं की 1 महिन्यामध्ये हे काम आपण केलं तर चांगलं होईल. आणि ते झाल्यानंतर त्यांनी हे सांगितलं की हे शक्य आहे, मग आपल्याला राज्य सरकार आणि विशेषतः औरंगाबाद महानगरपालिकाची मदत लागणार आहे. आणि त्यांनी सांगितलं की खासदार साहेब तुम्ही त्याची जबाबदारी घ्या की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बसून, कारण आपल्याला 30 मीटरचा फ्लायओव्हर तयार करायचं असेल तर 30 मीटर थ्रू आउट अवेलेबल आहे का, आणि किंवा 40 मीटर जे आपल्याला करायचे असेल तर आपल्याला 5 मीटर्स इथे आणि 5 मीटर्स या साईडला आपल्याला एक्वायर करावा लागतील काही काही ठिकाणी. तर त्यांनी हे सांगितलेलं आहे, त्यांची टेक्निकल स्टडी झाल्यानंतर मला विश्वास आहे की आपण औरंगाबादला जे हॉपिंग आपले फ्लायओव्हर्स आहे ते आता ना ऍक्सेप्ट करता आपण एक फुल फ्लायओव्हर आपण घेऊ.